रंगाताई आणि माझ्यामध्ये दहा वर्षाचं अंतर आणि रेखाताई माझ्यामध्ये एक 8 वर्षाचं अंतर. त्यामुळं नंदाताईचं लग्न झालं किती 81 साल ना एकोणी तेव्हा मी मला वाटतं संघ शिक्षा वर्गामध्ये होतो. आता विचार तर माझी काही कारणामुळे घडून मेमरी जरा कमी झाली असेल. तेव्हा मी संघ शिक्षा वर्गात होतो आणि संघ शिक्षा वर्गात म्हणजे आमच्या आपणचा आरोप होता की मी ते वर्गात जायला पाहिजे आणि प्रथम वर्षाला होतो मी. आणि त्या लग्नामधून मला एक दिवसाचा ब्रेक मिळाला आणि मी ते लग्नाला आलो. मग लग्न सगळं झालं, ही सासरी गेली आणि आम्ही आपले परत संघ शिक्षा वर्गात गेलो. मुळात काय की बाळासाहेब म्हणजे जेव्हा कडक स्वभावाचे पण त्यांना त्या काळामध्ये जे काही थोडेसे अनुभव आले होते त्यामुळे कदाचित त्यांची मानसिकता संघाप्रती बघायची त्यांची तशी झाली असेल. थोडस त्याच फेजमधून मी गेल्या काही वर्षामध्ये मी जातोय त्यामुळे आता मला जाणवतंय की ते 100% बरोबर होते. म्हणजे आमच्या गप्पा चांगल्या व्हायच्या पण मी असं स्वयंसेवक मी स्वयंसेवक नक्की पण मी प्रॅक्टिकल स्वयंसेवक होतो. त्यामुळे तुमच्या दोघींपेक्षाही जरा जग जास्त बघितलं. आमच्या कॉलेजच्या वेळेला पतिपवन समजेल त्यांचं काम आणि थोडंसं आपणच्याकडनं तो अग्रेसिव्हपणाचा गुण माझ्याकडे आल्यामुळे आणि आईनं तेव्हा स्वातंत्र्य दिल्यामुळे की आई मग फारशी कधी मला अशी मला आपण धुतलाय मला भरपूर पण आईनं मला कधी मारलंय किंवा आईनं संध्याकाळी तू रात्री 2 वाजता का घरी आला किंवा पतिपवनचं काम करताना वगैरे वगैरे असं कधीही मला जाणवलेलं नाही. आणि लहान असताना ते आपण चांगलं असायचं की मला गणवेश वगैरे करायचे आणि नंदाताई मला गणवेश पूर्ण घालून ही संचलनाला घेऊन द्यायची. रेखाताई तर मला त्या डेक्कांच्या हौद्यावरती बसून ती म्हणजे जसं कसं भांड घासावं कशा पद्धतीने ती मला घासूनच ती शेवटी आमच्या धर्माला का कशा म्हणायची अगं तो दिसणार नाही म्हणलं एवढं घासू नको त्याला म्हणजे असं घासून पुसून काढायची ती मला अशी हौद्यावरती बसवायची तिथं आणि ते रितसर घासून पुसून काढायची. आणि ज्या आठवते मी एक एक गोष्टी बोलतोय तितक्या वर्षांनी ते परत आता 8-9 वर्षी ते कॉलबॅक करत म्हणजे जरा अवघड होतं. पण नंदाताई ना बरकत होती तिच्या आयुष्यामध्ये खूप कष्ट केले. म्हणजे ती विबँकोमध्ये होती तिथं तिला काय ते डबाईमध्ये आलं मी जायचो थोडंसं मग थोडंसं आठवते सायकलवरती वगैरे जायचो. त्यानंतर तिनं ते पटवर्धनांच्याकडं पी एम ते हस्ताक्षर फार उत्तम म्हणजे आपणच्याकडनं तिच्या तो गुण तिच्याकडे आलेला आहे. आणि रेखाताई त्या काळामध्ये म्हणजे अभ्यास आहे का अभ्यास म्हणजे 24 तास कमी पडतील म्हणजे अभ्यास करायची. म्हणजे मला कधी कधी वाटत आहे म्हणजे आता आपण सगळेच निवृत्तीच्या कृतनिवृत्त झाले नेत्याच्या उंबरड्यावरती की मी तिला कधी कधी आईअप्पा कौतुक करायची की हे कसा अभ्यास करते ते बघ जरा घे तिच्या बसणं काहीतरी. मी म्हणलं ती बुकवर्म आहे नुसतं अभ्यास करून काय होत नाही जग तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि आम्हाला कसं आहे मला 10वीपासून ते बीकॉम पर्यंत काहीही अभ्यास न करता 57% मार्क ठरलेले आदल्या विषय म्हणजे मी सांगतो तुला कॉलेजला म्हणजे मला इकॉनॉमिक्स हिनं माझं अक्षरशः म्हणजे 2 तासामध्ये करून घेतलं आणि मी त्याच्यामध्ये पास झालो. त्याच्या इकॉनॉमिक्स ही मला माहिती म्हणजे कारण मी काय करायचो कॉलेजमध्ये घेराव आंदोलन हा माऱ्या हे कारण त्या वयांवरून सगळं चालायचं आणि त्याच्या एकदा खाणगे नावाचे आम्हाला एक सर होते तर ते हिला पण शिकवलं होतं. तर मी कॉलेजमध्ये जेव्हा 11वी 12वी मी शाळेमध्ये गेली आणि मी पुढं FY ला गरवाडी कॉमर्सला गेलो तेव्हा चिरमल नावाचे प्रिन्सिपल होते आणि गोखले व्हाईस प्रिन्सिपल होते आणि खाणगे नावाचे आम्हाला इकॉनॉमिक्सचं ऑफिस शिकवायला. तर माझे काही त्यांनी प्रताप बघून त्यांनी मला एकदा बोलवलं प्रोफेसरच्या त्या चेंबरमध्ये ते म्हणले अरे तुझं नाव काय म्हटलं माझं नाव नरेंद्र नारायण अत्रे. आता म्हणजे ते एक सुरेख अत्रे म्हणून मी तिला शिकवायला होतो आबासाहेब गरवाडी तर शिकवलं होतं ते ते ती कोण तुझी म्हणजे माझी मोठी बहीण ते उभेच राहिले अरे काय सांगतोस म्हणले ती कुठं तू कुठं म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय सर नाही तिला विद्यापीठात गोल्ड मेडल मिळालेलं मी तर आंदोलन करतोय हे करतोय नाही का काय सांगतोस काय म्हणलं नाही की तिच्या क्षेत्रात बाप आहे मी माझ्या क्षेत्रात बाप आहे. त्यामुळे म्हणजे असं तितकं म्हणजे कॉलेज लाईफ माझं कसं गेलं मला कळलं नाही. आता मूळ विषयाकडे येतो नंतर कालांतराने रेखाताईचं लग्न झालं आणि मागेशी म्हणल्याप्रमाणे की आमच्यात वयाचं अंतर खूप असल्यामुळं की थोडंसं स्पष्ट बोलतो मी की माझ्या मेहमानांशी तेवढी जी लाईन दोरी जमायला लागते तेवढी जमली नाही याचं कारण काय की ते वयाचा भाग असेल. पण तुला एक सांगतो ज्योतिबा आमचा कॉन्ट्रॅक्ट की बाळासाहेब यांचा म्हणजे अर्चनाचा जेव्हा मोठा आदरपण झाला ना अर्चनावरती प्रचंड जीव त्यांचा म्हणजे अर्चना काय की बोलेल थोडंसं पण ते म्हणजे
त्यांना म्हणजे असं मला जाणवत होतं की त्यांना ते टेन्शन होतं आणि मला तुझ्याकडनं का नंदादेकडनं कळलं की त्यांचा एक नियमितपणा हा बाळासाहेबांचा प्रचंड होता आणि तो माणूस स्वतःच्या कष्टाने घरचं कुठलंही बँकिंग नसताना चार्टर्ड अकाउंटंट त्या काळामध्ये होणं हे दुरापासून गोष्ट होती. म्हणजे त्यांनी त्यांच्या जीवनात सांगायची शिस्त ही त्यांच्या जीवनामध्ये उतरवली आणि कुठल्याही पाठीमध्ये ना माझ्या घरचं मी तुमचं पटवून बघितलं घर बघितलं मी जुनं घर पण मला आठवत आहे तिथं बऱ्याच वेळा मी जातो त्या अक्षरशः म्हणजे ते चंद्रमोळीपेक्षा डेंजर अवस्था पण त्यात सुद्धा तुम्ही तिथं तुझं कौतुक आहे की तुम्ही तिथं संसार केला कळलं का कुठलंही द्राक्षर काढलं नाही आणि जो काही तुम्हाला संसार त्रास झाला तर मी खूपच लहान होतो तुम्हाला एकदा मागं असं बोलताना भावना व्यक्त केली होती की तुझ्या ठिकाणी मी असतो तुझ्या ठिकाणी म्हणजे मोठा भाऊ मी असतो तर कदाचित हे दिवस आले नसते कदाचित पण हे काय असतं की शेवटी आपलं पूर्व सुकृती आपलं प्रारब्ध आहे आपल्याला जे आपले भोग हे भोगायला लागतात आणि मी कायम असा प्रॅक्टिकल विचार करतो की चिंता कुठल्या आपल्या हातात काहीच नाही चिंता कशाची करायची चिंता नाही करायची कुठल्या गोष्टीची जे हे चला आपण महाराजांचं प्रवचन वाचतो ना महाराज काय म्हणतात की तुम्ही दुखणं बरं करा म्हणून मागू नका तुम्ही काय मागा ते सहन करण्याची मला शक्ती द्या भोग सहन करण्याची शक्ती द्या तर आपण तेवढं काय करावं आपण त्याचा काय करावं असं विषय असा होता की बाळासाहेब म्हणजे मी जेव्हा इथं या घरात जायचो इथं त्यांनी पलीकडं म्हणजे पहिले त्यांचं ऑफिस त्यांनी इथे गेलो होतो ते कायम त्यांच्या कामात गेलं असेल पण बाळासाहेबाचा एक गुण तुम्हाला सांगतो इतका महत्वाचा की आजकालचे चार्टर्ड अकाउंटंट बघितले तर ते अल्पावधीत कोट्यधीश झालेले पण बाळासाहेबांनी आपल्या तत्वाशी कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही कधी नाही म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट हा त्याच्या क्लायंटला चुकीचे सल्ले देऊन त्याच्याकडनं आम्हाला फी घेऊन मी अशा काही चार्टर्ड अकाउंटंट मी बँकेत 38 वर्ष आली 13 वर्ष ब्रँच मॅनेजर होतो माझा अनेक सीए लोकांशी संबंध आला काही काही सीए तर असं करायचे की मुद्दामून दर 2 वर्षांनी बँक बदलायची म्हणजे एखाद्याला 2 कोटी लिमिट असेल तर त्याच्यावर त्याला 2-3% त्याला दिले पाहिजे त्याला त्याचं कमिशन मिळायचं आणि अनेक उद्योग म्हणजे ज्याला आपण वाममार्गच म्हणू जे आपल्याला कधी कोणी शिकवलं नाही वाम मार्गानं पैसा ह्या सीए लोकांनी भरपूर प्रमाणात कमवला कधी तो त्यांचा हुशारी असेल नवीन पिढी ते पटणार नाही हा त्यांचा ते डोक्याचा पैसा आहे तो ब्लॅक एका वाईट हा मुद्दा नाही पण बाळासाहेबांनी त्याच्या तत्वाशी कधीही कॉम्प्रोमाइज केलं नाही म्हणजे एखादा क्लायंट म्हणजे आमच्याकडे कधी बोलणं व्हायचं एखादा क्लायंट कधी आला आणि तो जागा ते सांगत तुमचं काम नको मला मला आठवतंय ज्योती की मी ग्रॅज्युएशन मला चालू होतं आणि त्यांच्याकडे पुन्हा बॉटलिंगचं सीए म्हणून काम होतं तर आता सीए लोकांच्याकडे असे एंट्रन्स म्हणून जातात ना तसे ते मला बरोबर ते घेऊन घ्यायचे पण एकूण आमचं फार काळ जमलं नाही आम्ही काही महिने गेलो तर पहिल्यांदा जेव्हा त्यांनी मला 50 रुपयाचा चेक दिला ना बरं का तेव्हा मला इतका आनंद आला की माझी स्वतःची कमाई 50 रुपये तुम्हाला कोणाला पैसा माहीत नसेल तर मी त्यांच्यावर जायचो पुन्हा बॉटलीला वगैरे ते शिकवायचे मला कसं बघायचं का लावायचं तर ते पण ते म्हणायचे मी तुला आता 50 रुपयेच का दिले तर उमेदवारी आहे तुम्ही पहिलं उमेदवारी करायला शिका हातात एकदम पैसा पडला की जो डोक्यात जातो तुम्हाला त्याची किंमत कळली पाहिजे त्यामुळे काय त्या माणसांनी जे कमवलं ना ते स्वतःच्या कष्टावरती स्वतःच्या रक्ताचं पाणी करून कमवलं अतिशय नियमितता सगळ्या गोष्टी नंतर मग असे एखादे म्हणल्याप्रमाणे किंवा साधे म्हणल्याप्रमाणे ही वास्तू त्यांनी घेताना तुझ्यावरती घेतली त्यामुळं आणि ते त्यांची अत्यंत चांगली भावना सगळ्या होती का असतं प्रत्येक माणसामध्ये लक्षात घ्या प्रत्येक माझ्यामध्ये भरपूर दोष आपण त्यांचे गुण बघावे गुण बघून आपण पुढे सरकावं दोष असेल ते सोडून द्या आणि कार्यच असं नाही ना मला वाटतं का अपेक्षा लवकर जाते मग 93 वर्षाचे होते चांगले ठणठणीत होते अर्थात म्हणजे आम्ही ते म्हणजे मला लोक विचारायचे की सर कुठं राहतात मी सांगा तुम्ही सर्व दूर राहतो हा बाजारातली परिस्थिती अशी आहे ही मुलं आई वडिलांना सोडून देतात त्यामुळे मी सांगत होते मी सरण जाऊ राहतो त्यामुळे आप्पांचा नियमितपणा हे होतं ना की असं वाटलं होतं कधी पण काय की ते नशीब होत होतं आता दादा काका आपल्याकडे आकडे धरणामध्ये साधारणतः 85% जागायची एक आपण म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये तुमच्या बेचलेवर असतो ना तर ते बघितलं तर 85% सगळ्यात मुकुंद काकाची गोष्ट सोडली तर दादा काका आणि आप्पा असे आहेत परंतु असं कधी वाटलं नाही नियमित असं पण काय ते नंतर नशिबात होतं त्यामुळे घडलं आता ते आपल्या हातातल्या गोष्टी त्यांनी त्यांचं आयुष्य भरपूर झाले त्यांच्या मनामध्ये तुमच्या दोघींच्या विषयी खंत होती तो मुद्दा नाही परंतु त्यांनी नंतर शेवटी नामात स्वतः इतकं होऊन घेतलं की त्यांनी ते त्यांचं जीवन चांगल्या प्रकारे जगलं तुम्हाला काय सांगायचं की हे आपण म्हणतोय मी त्यांच्याकडनं घेतलं पाहिजे त्याचं मी कधी कधी विचार करतो माझ्या अर्थांचं बोलणं होतं त्याचा 58 वर्षी विचार होतं माझ्या तर 38 वर्ष नोकरी झाली 37 वर्ष 9 महिने मी 21 वर्षी बँकेत लागलो तर आता म्हणजे आता कंटाळ होतो आमच्याकडे नंतर 2 वर्ष परत बोलतात तर घरात बसलं तर बायकोच्या डोक्यात त्रास मग जावं का हां ठीक आहे बा 50% पगारावरती बोलती पण एक मग असं म्हणते की कशाला जा आता 1 वर्ष आपण केलं पण पैसे कोणून नोकरी देतो पैसे काय तुम्हाला हवे देत ना पण मी असा विचार केला की आपण एक महिनाभर वाढ बघू अंदाज येऊ त्यांना जो व्यवसाय त्या तिच्या व्यवसाय केला मदत करून आता तो व्यवसाय वाढवता येईल का आता पण नोकरी केली आता 2-4 वर्ष व्यवसायाचा विचार करू असं करून एक चालू थोडक्यात सांगायचं काय की
माझा माझ्या पुढे विचारलं होतं मी असं म्हणतोय की आता 58 वर्ष आपण केलं, आता उर्वरित आपलं जे आहे आमची आपल्याला शिकवण आहे आपल्या सगळ्यांना. आता असे आपण मला म्हणायचे की जे सायली प्रायचे आपण मी त्यांना सांगायचं की महाराज म्हणजे कृपया गर्दम सोडून घेऊन आता की जे तुमच्यावरती जे महाराज महाराज जो पगडा लहानपणापासून किंवा वाचन झालं सक्ती गुणावर करायची नाही, अध्यात्माची सक्ती गुणावर करायची नाही. माणूस हा टक्के तोंडपे घाऊनच शाण होतो, संकट आलं की द्राम आठवतो, आणि जसं वय थोडंसं वाढतं ना हे बोळावरती गाडी रोडावरती येते. आता क्षणिक वाटेल की चुकीचं वाक्य दामू करतात तुम्ही करतात, माझं मला वाटत नाही बिलकुल. जो जे वांचिलं तो त्याला तुम्ही तुमच्या तुमचं प्रत्येक आयुष्य तो, आणि आपण अमृत असो आशिष असो पुणे पोरी असो माझ्या पुणे असो ज्योती असो की प्रत्येकजण समजदार आहे, आपले संस्कार त्यांच्यावर चांगले आहेत त्यामुळे ते चांगलंच चालणार. जेव्हा लग्नाचा निर्णय घेतला आम्ही तिला म्हणायचो की काय करते तू, तर आता 12 वाजता मग झोपेत उठवलो आणि मी लग्नाकरता निर्णय घेतला मी आबीशी लग्न करते पण आम्ही असे बेडवरती बसलेलो. म्हणजे ठीक आहे उद्या सकाळी बोलू आपण, मी परत झोपलो पांघरून येऊन मी पांघरून हिने मारलं, मला मारलं म्हणजे असं अहो काय बोलती ती ऐका काय म्हणलं तिने निर्णय घेतलाय शी इज मेजर आणि ती प्रबोधिनीची विद्यार्थिनी आहे ती का ती विचार करणार चांगला. आता प्राजक्ताला म्हणतो आम्ही की मागच्या वर्षी वाजता म्हणते पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी हरकत नाही आज 1 वर्ष घ्या अजून काय होती आता म्हणजे December 22 पर्यंत घे 22 पर्यंत रात्री 1-2 वाजता तर काय की प्रत्येकाचं जीवन आहे त्यामुळे आपण त्यांना काही कुठली सक्ती करायची नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने करा जेव्हा तुम्हाला काय अनुभव येतील आणि त्या करते असतील मी असं म्हणजे काय काय समोर माळ घेऊन बसले की चलत असतील बाबा म्हणजे करते असतील त्या तो त्यांचा प्रश्न आहे. आणि कसं आहे की नुसतंच माळ घेऊन पूर्ण उपयोग काय आपण मार्गाने सांगितलेलं शिकवून आपण आचरणामध्ये आणणं महत्वाचं हो आपण आचरणामध्ये आणणं महत्वाचं आहे ज्या आचरणात आणलं त्याचा उपयोग येईल नाही त्याची काय प्रवचन रोज वाचतोय रोज माळा ओढतोय आणि त्याचा उपयोग काय नाही. ते तुमच्या त्या साठ्यांची ती बहीण कोणती मुंबईवरनं यायची नाही का हा का ते काळे काळे काय विमल ताई हा म्हणजे आम्ही एवढा असं होतो त्यांचे आपल्याकडे टीव्ही कुठं होता त्यांच्याकडं आपला कसं टीव्ही बघायला ते आपलं लुगडं त्यांचा असं असं बसलेल्या आणि आता त्या बटाट्यावड्याचं बघ काय झालं जरा हातामध्ये माळ ओढतो अरे काय उपयोग त्याचा असलं असं नामसून कामच नाही थोडं करायचं आपण चांगलं करायचं आणि आपलं मन मुख्य म्हणजे आपण शुद्ध ठेवायचं तसं बाळासाहेबांचं मन आहे शुद्ध आणि पवित्र तुमची सगळ्यांची मन तशी चांगली आहे. तर आता हे सगळं नवीन घर आता आपलं नाही का लेखनचं पाडून नवीन झालं तिकडचं सगळं आपल्या आईवडिलांची पुण्य आहे आपल्या मागे खूप मोठा आपला आपला घरात दोष आहे त्याचं आपण सगळं आता आमच्या पंढरपुरावीचं दर असतात ज्येष्ठ पास्टमुळे बोलत नाही आता कुठं तो धन नाही फुल्यापुल्या त्याच्यात आपल्या आईवडिलांची पुण्य आहे आपण ते कोणी केलं इथे आम्हाला तू मस्त की एकदम 1-2 वर्ष तिकडं ज्योतीच्या समोर मस्त राहा ज्योतीच्या ज्योती अतिशय गुणी मुलगी तिचं प्लॅनिंग एकदम जबरदस्त असतं एकदम प्लॅनिंग म्हणजे हे अमृता असो सायली प्राजक्ता ज्योती असो अस्मिता म्हणणार नाही मी कारण आपली तर जरा औषध घरांवरती थोडीशी पडली पण ह्या पोरींचं कसं आहे यांनी ना माझा एक गुण घेतला यांचा मित्र परिवार हा जबरदस्त आहे त्यांचे सोशल कॉन्टॅक्ट एकदम सोशल मस्त एकदम त्यामुळे एकदम ते आणि सोशल असताना माणूस की त्याला कुठल्या प्रसंगात तोंड देतो त्यामुळे ज्योतीनी एकदम व्यवस्थित नियोजन करून पूर्ण तुझ्या लक्ष आहे सगळं व्यवस्थित ठीक करते आणि नवीन घरात या चांगले मस्त वास्तवंत करा फरक ज्योती खरं म्हणजे आता ज्योतीने हेच करणार ना दुसरं कोण करणार तुम्हाला शुभेच्छा सर्वांना माझ्या भावना मी थांबवत नाही. मला हायलाईट होणारे 2-3 खूप छान मेमरीज आहेत. सो फर्स्ट जेव्हा तुम्हाला परवा फोन केला सांगितलंस की मी जेव्हा झाले तेव्हा फर्स्ट टाइम मला याच घरामध्ये म्हणजे पहिल्यांदा घरी आणतात तेव्हा मी इकडे झाले होते की ऑब्व्हियसली मला आठवत नाही पण तरी की ते मला खूप छान वाटलं बिकॉज म्हणजे मला ऑब्व्हियसली काही माहिती नाही याबद्दल. अगेन सेकंड इज जेव्हा आम्ही लहानपणी यायचो इथे खेळा तेव्हा आई बाबा बरेचदा आम्हाला इथे सोडायचे आणि आपण खूप चिल करायचं मला करता दोन मेन अट्रॅक्शन होतं ते म्हणजे लॉफ्ट वरचं तो बेड आणि आज मला एक झोका लावला होता तिथे की मी निवांत पडून असायचे खूप वेळ तिथं ना मला नंतर कधी ओरडायची की अगं उठ झोप किती वेळ झोपतेस किंवा काही असू देत त्याच्यानंतर जेव्हा केव्हा कंटाळायचं तेव्हा मी तिला नेहमी म्हणायचं की मला रोज मिल्कशेक प्यायचा आहे आणि जे काय आम्ही टंबर भरून तर मिल्कशेक प्यायचो तर त्याला इव्हन तिने कधीच आढळलं नाही आणि कधीच ती नाही म्हणली नाही मला त्याच्या बाबतीत आणि इव्हन तू पण मला खूप जास्त इन्स्पायर केलं सगळं नाट्य वाचन म्हण किंवा नाटकामध्ये पार्टिसिपेट करणं म्हण त्याच्याकरता जर तू मला इन्स्पायर केलंस ते मला अजून पण खूप आठवतं तू माझी जी तयारी करून घ्यायचीस त्याच्या बाबतीत आय डोंट थिंक की तू नसतीस तर मला वाटत मी एवढं त्याच्याकडे सिरियसली ते केलं असतं त्याच्यानंतर हा मग सो अगेन ब्रह्मे काका सुद्धा माझ्यावरती खूप प्रेम करायचं म्हणजे कधीच ते मला
ओरडलेत किंवा असं मला कधीच आठवत नाही, कारण की ते त्यांना मी सुद्धा खूप जास्त आवडायचे, तेव्हा ते खूप खुश व्हायचे आम्ही आल्यानंतर. त्यामुळे ते इव्हन फियाट म्हणून ते चक्कर मारा वगैरे सुद्धा घेऊन जायचे, तेही मला खूप आठवत आहे. त्यानंतर ते टेकडीवर वगैरे जायचे, पण ते आम्हाला विचारायला म्हणते तुम्ही येणार आहात का, आता ऑब्व्हियसली आपण आयुष्यात त्याच्यावर आम्ही नंतर मला एकदा आठवलं की म्हणलो त्या भूईमध्ये असं सतत काहीतरी लिहायची, तर मी तिला एकदा असं विचारतो काय लिहितेस हे, तर ती म्हणते अगं मला हिशोब लिहायची खूप सवय. त्यामुळे जे म्हणजे सगळे जण म्हणतात की ब्रह्मकांच्या अंगात जी शिस्त होती ती आय थिंक नंदोत्याकडे पण आहे. त्यामुळे ती फुल सगळं तिचा डे टू डे ऍक्टिव्हिटीज सगळ्या लिहून ठेवते त्याच्यात, जे मला पण खूप छान वाटलं होतं. आणि काय नाही अगर त्या खूप छान मेमरीज आहेत. आणि आपण ऑब्व्हियसली नवीन घर घेतल्यानंतर आपण बरेच रोज उलशेकचा कार्यक्रम करूयात. आणि नंतर तर तू खूप छान राहा, आम्ही आहोत तुझ्यासोबत काही लागलं तरी. सो चिल व्हेरी गुड. तुला हे ऍक्च्युली तुला खूप चांगलं लक आहे की तुला एका ठिकाणी दोन वेळेला नवीन वास्तू मिळते. सो पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेशन तुला, आणि तुला पण कॉंग्रॅच्युलेशन. आणि या घरामध्ये खूप साऱ्या आठवणी आहेत, म्हणजे मला लिटरली आठवत आहे रोज मिल्कशेक ऑफकोर्स राहील आल्यानंतर दरवेळेला, किंवा तुझे लाड करायचे आल्यानंतर. त्याच्यानंतर इथे वरती वॉशरूमच्या वरती ज्योतिताईंनी बेड टाकलं होता, तिकडे जाऊन मी रात्री आपणच वाचायचो ना रत्नाकर मतकरींचा खूप वाचायचो भूताचे. सो ह्या थोड्या वेळ आठवणी आहेत ना, ह्या खूप माझ्या लक्षात आहेत. त्याच्यानंतर आम्ही खालती त्या शेड वरती चढायचो, त्यानंतर इकडे आय थिंक वरती का कोणीतरी अजून मुलं होती त्यांच्याशी समोर, त्यांच्याशी पण चांगली मैत्री झालेली होती आमची. सो येस खूप छान, म्हणजे आत्ताकडे येऊन जे नाड होतात, आणि जे असं बालपणातला एक वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट आम्ही इथे घालवलेला आहे. सो खूप मजा आली या घरामध्ये, आणि नवीन घरामध्ये पण आम्ही मजा करणार आहोत, येणार आहोत नक्की जसा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा. सो मी जास्ती बोलत नाही, म्हणून ऑलरेडी सगळ्यांनी भरपूर इनपुट्स दिलेले आहेत झालेले आहे बोलून, बट येस या सगळ्या गोष्टी नक्की लक्षात राहतील. आणि काकांची पण स्मृती आहेच इथे, की नवीन घरामध्ये पण त्यांचं असेलच तेवढी आठवण नक्कीच येईल. आणि तू तुझ्या तब्येतीची काळजी घे, आणि सगळं आता मस्त कर, घर पण मस्त कर, नवीन गो तू पण फॉर दॅट फॅट. आणि येस बी हॅपी. तुला एखादी आठवलं तू ऍड कर, आपण आलो होते, पण शॉर्ट अँड स्वीट मी ठेवी नाही. लहानपणापासून ते घर मला खूप कमी आठवतं, हार्डली एखाद दुसरं आधीचं जे आहे त्याच्या मेमरीज एखाद दुसऱ्या आहेत. त्याचा जिना आठवतो मला, ते पत्र्याचे हे आठवतो, आपले फोटोमध्ये मामाकडे खूप फोटो आहे मामामीकडे, त्याच्यातले काही काही मेमरीज जाग्या होतात. पण हे घर त्यामधूनही जास्ती मला मेमरीज इथल्या क्रिएट झाल्या, इथे येऊन हिच्याबरोबर खेळायला म्हणून तसं कमी मिळायचं. नंतर नंतर ते बंद झालं काही बाबा आणि या कारणांमुळे, पण जे काही त्यामधल्या काळामध्ये सुद्धा आम्ही मेमरीज क्रिएट केल्या त्या खूप छान होत्या. त्यातली एक मेमरी मला आठवते की आम्ही खेळायला यायचो आणि ज्योतीने कुठून कुठून असे वेगवेगळे शिंपले रंगीत जमा केले होते, आणि त्याची पिशवी भर तिच्याकडे ते शिंपले होते, आणि त्या तिने एक दिवस मला दिले होते की तुला आवडलेत ना तू घरी घेऊन जा. तू घरी गेल्यानंतर बाबांनी फेकून दिली होती गोष्ट वेगळी, पण तो जो एक लहान मोठी बहीण म्हणून एक असतं की आपण कोणाकडे तरी हट्ट करू शकतो, आपण हक्काने मागू शकतो गोष्टी, अशा त्या बाबतीमध्ये ज्योतीकडे ते हक्काची बहीण ती माझी होती त्या बाबतीत. दुसरं थोडं मोठं झाल्यानंतर दुसरी एक खूप गंमतशीर आठवण म्हणजे सागर लग्न ठरलेलं ज्योतीचं, आणि लग्नाच्या आधी सागरसाठी तिने गुलाबजाम बनवलेले, आणि त्या गुलाबजामांचे दगड झालेले. सागर माझ्यासमोरच ते बसून खात होता, त्याने प्रेमाने खूप खाल्ले, पण तिचा त्यावेळेचा तो पहिला प्रयत्न आणि त्याच्यामधली जी एक्साइटमेंट असते, तर ते सगळे सुद्धा असे गमतीशीर प्रकार सगळे आमच्या समोर घडलेले त्या घरामध्ये. काकांचं सांगायचं झालं तर काका असे खूप शिस्तशीर आणि त्यांना कमी बोलणारे, मोजकच बोलणारे, फार असे काही ओपन होऊन पटकन गप्पा मारतील अशातले नव्हते, पण त्यांना तुम्ही सगळे म्हणला त्याप्रमाणे त्यांचा नीटनेटकेपणा आणि तसेच गुण असलेली लोकांच्या बद्दल खूप कौतुक असायचं. त्यामुळे मामीचं त्यांना असणारं कौतुक, किंवा एक शैक्षणिकदृष्ट्या आईचं असल्यामुळे ते आईचं असणारं एक सॉफ्ट कॉर्नर किंवा कौतुक, आणि तिची कदाचित मुलगी आहे म्हणून आणि थोडे अत्रे गुण माझ्यात जास्ती आलेत त्याच्यामुळे कदाचित त्यांना माझ्याबद्दल, आणि मी मोठी माझ्या सगळ्या सिबलिंग्समध्ये आहे म्हणून
थोडं कौतुक त्या बाबतीतलं माझ्या माझंही होतं. फार वेळेला त्यांनी बोलून दाखवलं नाही पण कधी त्यांच्या वागण्यात या गोष्टी दिसून यायच्या की ही हॅड अ रिस्पेक्ट, अ म्युच्युअल रिस्पेक्ट अबाउट पीपल, आणि तो त्यांच्या वागण्यातनं कायम दिसून यायचा. पण ही वॉज अ ग्रेट मॅन, ते असं पटकन जातील असं वाटलं नव्हतं आणि ते आम्हालाही सगळ्यांनाच म्हणजे चटका देऊन जाणारी ती गोष्ट होती. पण या घरात जशा मेमरीज क्रिएट केल्या आहेत सगळ्यांनी आपण, तुझ्या आणि ज्योतीच्याही खूप मेमरीज आहेत, तसं नवीन घरातही कर. लहान तोंडी थोडा मोठा घास घेते की आता या सगळ्या जबाबदाऱ्या आणि इतर सगळ्या गोष्टीतनं तू मुक्त झाली आहेस असं म्हणायला हरकत नाही. त्या घरात तू ज्योती जवळ 2 वर्ष जवळ राहायला चालली आहेस, ते आत्ता आपण तरी म्हणलं तेव्हा मला कळलं. पण स्वतःवर कॉन्सन्ट्रेट कर, स्वतः आता त्यांना या पोरं मोठी झाली आहेत, ते त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये खूप बिझी आहेत, त्यांचे त्यांचे चॅलेंजेस आहेत, पण जे तुला आत्ता इतके वर्ष करता आलं नाही, कदाचित काही लिमिटेशन्समुळे काही याच्यामुळे काही हॉबीज असतील त्या तुला करायच्या असतील, मदतीकरता व्यक्ती समोर आहेच आहे, जवळच आहे, पण त्या तू येणाऱ्या काळामध्ये थोड्याशा करण्याचा प्रयत्न कर. तर शक्य आहे तितकं हे तर आहेच, नामस्मरण वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत ज्यांनी तुला छान वाटते. मी तुला म्हणणार नाही की तू, प्रत्येकाचा पद्धत वेगळी असते. आईला कदाचित माळ घेऊन बसून जप करून छान वाटतं. अध्यात्म करण्याचं मला जे काही ओळखं समजलं त्याच्या प्रत्येक मामाही म्हणला तसं, प्रत्येकाची पद्धत वेगळी अध्यात्माकडे बघण्याची आणि ते जगण्याची. तू तुझा मार्ग शोधून काढ, तुला ज्या आवडते त्या ज्या आणि तुला शांत वाटतंय अशा गोष्टी कर. मन आणि डोकं शांत ठेव आणि एन्जॉय कर. म्हणजे तुला दिवसभरात शेवटी असं वाटलं पाहिजे की अरे आजचा दिवस खूप छान गेला, हिचं टेन्शन घेत बसू नकोस, ही खरंच खूप एवढं तुला खूप चांगले संस्कार वाढवले, ती खूप समर्थ आहे आणि ती चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करते. हिंदूही आता मोठं होतं हळूहळू सगळ्यांच्याच या शिकवणीमध्ये. तू आता नवीन घरात छान एन्जॉय कर, 2 वर्षानंतर ते बिल्ड झाल्यानंतर आपण तिकडे अशीच पार्टी करूया, एन्जॉय करू, नवीन मेमरीज क्रिएट करू, पण तोपर्यंत तू अशी फिट झाली पाहिजे. म्हणजे त्याच्याकडे जास्ती लक्ष दे की मला त्या सगळ्यासाठी कसं उभं राहायचं, त्यासाठी प्रयत्न कर, फिट राहा, छान पहा, खा पी, आनंदी राहा आणि बस एन्जॉय कर. आता आपल्याला हे खूप छान घालवायचं आपलं आयुष्य. घराची आठवण म्हणजे ज्योतीला भेटलो मी या घरामध्येच केलं आणि तेव्हा त्याच्या आधी आम्ही कॉलेजमध्ये बघतो ज्योती मी स्टुडंट आणि स्टुडंट असं होत असतो. 2 वर्षानंतर जेव्हा फायनल एक्झामला ज्योती मुलाचे बाबा सी ए असल्यामुळे ती मला काही अकाउंटिंगमधल्या काही डिफिकल्ट टास्क ती मला शिकवायची, ती आम्ही असं बाल्कनीत बसायचं या घराच्या. तिथपासून आमची सुरुवात झाली, तिथून आमची सगळी सुरुवात झाली जुळवाजुळ हरी लग्नापर्यंत आणि असं सगळे विषय त्या बाल्कनीमधून सुरू झाले. सो ही माझ्या सर्वात मोठी आठवण आहे घरातली. आणि काय म्हणायचं झालं, एखादं हे घर खूप पूर्वी मला माहिती आहे तसं 1,75,000 काहीतरी तेव्हा घेतलं होतं तुम्ही काकांनी, ते सुद्धा पैसे जमा केले होते काहीतरी लोन बिन काढून. सो आय रिमेंबर दॅट. सो आणि आज त्या घराचं म्हणजे भरभराटच म्हणता येईल की आता हे रिन्यू होत आहे आणि यू आर गेटिंग मोर. सो ते भरभराट म्हणजे वास्तू जसं म्हटल्या मावशी वास्तू देवता प्रसन्न, तर तसंच आहे ते घर. काय पडतं याचं काय दुःख करायची गरज नाही, ते नवीन होणार आहे आणि जास्त मोठं अजून वाढणार आहे ते. सो इट इज ऍक्च्युली गुड. आणि काय म्हणायचं झालं, कुठल्याही गोष्टीला रिन्यू होणे म्हणजे काय म्हणत झालं, तो कात टाकतो साप किंवा तो गरुड पंख टाकून नवीन चोच टाकून नवीन धारण करतो तसं या घराचं होणार आहे आणि हे अजून जास्त छान होणार आहे. सो जसं नवीन घर जास्त छान आणि ताकदीत होणार तशी सगळ्यांची हेल्थ पण चांगली राहो आणि खास करून तुमची. सो त्यामुळे गुडघ्याचं ऑपरेशन झालं, जे काय दुखणं झालं, जे काय झालं ते झालं, प्रत्येक गोष्ट घरात चांगल्या आणि वाईट गोष्टी होतच असतात, पण आता चांगलंच होणार आहे कारण हे पडून नवीन होणार आहे. सो इट इज गोईंग टू बी गुड. त्यामुळे तशीच तुम्ही हेल्थ पण तुमची ऑफकोर्स जसं बिल्डरला बांधायला लागणार तेव्हा ते चांगलं होणार, तुम्हाला तुमची हेल्थ बांधायला लागणार तेव्हा ती चांगली होणार आहे. नवीन घराबरोबरच तुमची हेल्थ चांगली होऊन दे आणि ते जेवढं डॉक्टरच्या हातात आहे त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या हातात आहे. तसंच काय म्हणायचं झालं, जसं फायनान्सरच्या हातात आहे बिल्डिंग बांधण्यापेक्षा जास्त ते कॉन्ट्रॅक्टरच्या हातात आहे, तसं तुम्हाला तुमची हेल्थ बांधायची आहे. सो यू हॅव एव्हरीथिंग. न्यूट्रिशन आहे माहितीमध्ये जे लोकांना मिळत नाही, घरी आहे व्यक्ती जिला नॉलेज आहे त्याचा वापर करून घ्या. आणि वासुदेव, ते नवीन काहीतरी घडवलं आहे
घराच्या बाबतीत ते तुमच्या हेल्थच्या बाबतीतही घडून जाईल आणि तुम्हाला पुढच्या टेम्पररी जे टेन्युअर आहे नवीन घरात शिफ्ट होईपर्यंत त्यासाठी ऑल द बेस्ट. वाव बोल. माझ्या आठवडी छोट्या आहेत. मी फक्त एवढं सांगू शकतो की मी माझ्या आजोबांसोबत या इकडे दाखव इकडे हे दसते ना इकडे क्रिकेट पण खेळायचो आणि बादल्या बडवायचो आणि बालकनीत निरानिरा सुद्धा खेळायचो. मला अजूनही आठवत आहे मी चौथीत असताना खेळायचो. आणि अजून काय आणि या बार लाही लटकायचो तो तिकडे आता मी दाखवू शकत तो तिकडे आहे बार त्या बारला अजूनही लटकतो मी त्या बारला. आणि माझ्या ऑफिस मी अजूनही अभ्यास करतो. ऑफिसमध्ये माझ्या मी अजूनही अभ्यास करतो आणि पूर्वी थोडा अभ्यास केलाय. आणि आजोबा पण तिकडे बसून अभ्यास करायचे मला अजूनही आठवत आहे त्या तिकडे तुझ्या खुर्चीवर दाखवेन नंतर दाखवतो तर माझ्या एवढ्या जास्त नाही. आणि हा मी गच्चीत सुद्धा जायचो गच्चीत आणि तिकडे आजोबांसोबत खेळायचो मी. अजून काय माझी पहिली आठवणी म्हणजे लग्न ठरल्यावरती माझं केवळ इथे नंतर एकली केली होतो तर त्यावेळेस आई पण होत्या आणि मला आठवते ती नारळ घालून पुरणाची पोळी ती आईंची स्पेशालिटी होती ती मी पहिल्यांदाच मंदाताईंकडे खाल्ली. केळवण्यासाठी मी तेव्हा पहिल्यांदा आले होते आणि त्याच्यानंतर मग हळूहळू येणं झालं मंदाताई बोलवायच्या आणि बाळासाहेबांना पण आम्ही दोघं आलेलो खूप आवडायचं हे नेहमी पु ल देशपांडेंच्या आठवणी गोष्टी सगळं आम्हाला सांगायचे आणि जोपर्यंत आम्ही असायचो तोपर्यंत पूर्ण वेळ ते सगळं आठवून आम्ही खूप हसायचो खूप हसायचो आणि बाळासाहेबांना इतकं ते सगळं तोंडपाठ असायचं की असं म्हणजे माणूस कॅसेटच म्हणून दाखवतोय असं ते आम्हाला भासायचं. आणि मग त्याच्याबरोबर नंदा त्यांची गरम गरम कॉफी एकदा दोनदा व्हायची आणि बिस्किट असं ते सगळं आमचा कार्यक्रम असायचा. आणि बाळासाहेब खूप शिस्तीचे होते पण आम्ही आलो की कितीही वेळ ते बसायचे ते करून लवकर झोपायचे पण मग 11 वाजो 12 वाजो कधी त्यांनी म्हणजे असं म्हणले नाही की मी आता झोपतो किंवा काय करतो किती वाजले तरी ते आमच्या बरोबर अगदी गप्पा मारत खूप छान बसायचे. आणि नंतर मुली जशा झाल्या तसं मग त्यांना घेऊन आलं की नंदोत्त्याच्या हातचा ब्रेडचा चिवडा तो त्यांना खूप आवडायचा आणि आमटी भात असं तो सगळं अगदी छोटं छोटं का होईना पण त्या सगळ्यामध्ये खूप आनंद वाटायचा इथे आल्यावरती. आणि नंदाताईंनी जो खूप प्रेम दिलं बाळासाहेब तो कधी हिडीस पिडीस करायचे नाही कायम आम्ही बाळासाहेबांच्या आधी कधी आलो तरी दारातनं अजून जो मला ते आठवतं की त्यांच्या हातात ती त्यांची बॅग छोटीशी अट्याची असायची ते घेऊन येणार अरे वा आलात का वगैरे असून कायम स्वागत केलेलं आहे या सगळ्या खूप आठवणी आहेत. आणि त्यांना टापटीपपणं खूप आवडायचं कधी माझ्याकडे आले तरी म्हणायचे हा तू छान हे फिरतेस छान ते करतेस असं दुसऱ्याला अप्रिसिएशन देण्याचा त्यांचा स्वभाव खूप चांगला होता. आणि दुसरी गोष्ट अशी की माझ्या आजारपणामध्ये ते मारुतीला जाऊन नवस बोलले होते हा माझा एक म्हणजे खूप अगदी काय आपण म्हणतो ना एक जिव्हाळ्याचं एक मला ते वाटलं तेव्हा की ते देवाला मानायचे नाही म्हणजे असतो एकेकाचा स्वभाव की नव्हता त्यांचा विश्वास देवावरती पण ते फिरायला जिथे जायचे टेकडीवर तिथे मारुतीचं देऊळ होतं तिथे ते माझ्यासाठी नवस बोलले होते याचं मला इतकं म्हणजे कौतुक वाटलं आणि ते मला माझ्या मुलीसारखंच हे करायचे आणि आमची खूप चेष्टा मस्करी मला कधी ते वयाने एवढे मोठे असं कधी वाटलंच नाही की एक आपले मित्रच असल्यासारखं आम्ही दोघं एकमेकाशी अटॅच होतो आणि त्याला नंतर त्यांची साथ कायमच असायची त्यामुळे खूप म्हणजे या घरात आलं की खूप मजा यायची. तर आणि जेव्हा बाळासाहेबांचं हे झालं निधन तेव्हा म्हणजे मला सहनच होत नव्हतं की आपण काहीतरी जाऊन आता असं बघणार आहे की जो माणूस आजपर्यंत कधी असा आजारी पडलेला बघितला नव्हता तर त्यांना ते दवाखान्यात बघणं किंवा तिथे घरी आजारी बघणं हे
सहन नाही झालं. म्हणजे या घराला मी नेहमी आले ते सांगायचे की बाबा या माणसाला पहिल्यासारखं होऊ दे, याला उठून बसू दे, हे असं आम्हाला बघवत नाही. असं मी कधीही भेटायला आले तरी सांगायचे. पण त्यांना त्या दिवशी ते असं बघून मला खूपच हे झालं. पण आता ठीक आहे, आता शेवटी काय कसं म्हणतो आपण कसं म्हणले तसं. पण आता नवीन घर होत आहे नंदाताई, जसं सागर म्हणला तसं तुम्ही पण त्याचं पायाचं ऑपरेशन करून घेतलं तसं छान तुमचं घराचंही छान होऊ दे सगळं. आणि आम्ही तुमच्या कुठल्याही मदतीला आहोतच कायम. त्यामुळे नवीन घरात पण आपण तीच सगळे मजा करू, तुमच्या आजची गरम कॉफी प्यायला मिळू दे अशी माझी इच्छा. आणि तुम्हाला ज्योतीसारखा हिरा मिळाला, ज्योतीने या घराला घरात ती आल्यामुळे भरपूर म्हणजे तुमचं आनंदी जीवन झालं दोघांचं. बाळासाहेब पण खूप तिच्यावर प्रेम करायचे, त्यामुळे हे सगळं तुमचं आनंदाचे क्षण आले तर तुम्ही मनात साठवून ठेवा. घर शेवटी सोडताना प्रत्येकाला हे होतंच की आपण इतके वर्ष इथे जाणवलंय. तसंच ज्योतीला पण ते जाणवणारच आहे, प्रश्नच नाही. पण ती आज तुमच्या पाठीशी आहे, बाळासाहेबांची जागा घेऊन तुमचं सगळं बघती येते. त्यामुळे तुम्ही तशी काही काळजी करू नका. नवीन घरातही तुमचं सगळं छान होईल. ज्योती आणि सागर तुमच्या पाठीशी आहे. ज्योतीनं आजचं कार्यक्रम खूपच छान आयोजित केला. आणि माझ्या माहेरची सगळी मंडळी आली आणि कार्यक्रम खूप छान झाला. तिनं सांगितलं की प्रत्येकाने या घराच्या संदर्भात त्यांच्या ज्या कुठल्या अशा आठवणी असतील तर त्या सांगायच्या आहेत. त्यामुळे दोन आठवणी मी आज सगळ्यांसमोर सांगतीये. पहिली माझ्या लाईफच्या दृष्टीनं महत्वाची गोष्ट, ते म्हणजे विवाहोत्तर आयुष्यात जो पहिला अधिक आला नंदा आठवत असेल तर तो माझा पहिला अधिक हा नंदाच्या घरी बाळासाहेबांच्या साक्षीनं हा सादर झाला. आणि त्यावेळेला नाशिकची माझी आजी, आम्ही तिला काकू म्हणतो, तर ती पण आलेली होती. आई आप्पा सगळ्या अर्थातच होते. आणि आज स्वयंपाकघरामध्ये माझी आजी ही अतिशय उत्तम सुग्रण होती, त्यामुळे खव्याच्या पोळ्या या तिनं बनवल्या होत्या. आणि माझे सासरे सासूबाई हे असे आम्ही सगळेजण या हॉलमध्ये साक्षीला आहोत. बरोबर आता संजू जिथं बसलाय तिथे आलेल्या पंक्तीमध्ये आम्ही तिघजण चौघजण बसलेलो होतो. आणि अतिशय सुंदर अधिकाचा कार्यक्रम पार पडला. नंदा मला एक गोष्ट तुला आवर्जून सांगायची आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जी काही लोक येत असतात, कदाचित पतीच्या रूपात येत असतील, मुलाच्या रूपात येत असतील, कुणाच्याही रूपात येत असतील, तर त्याच्यामध्ये काही जण सकारात्मक असतात, काही जण नकारात्मक ऊर्जा देऊन जातात. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात हे असतं. आणि मी असं बिलकुल म्हणत नाहीये की तू सोसलेला नाहीये, असं असून सुद्धा बाळासाहेबांच्या ठिकाणी लोक जमा करायची, नातेवाईक जमा करायची, आणि प्रामुख्याने त्यांनी मला फार प्रेम दिलं, ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे. आणि आज तुझ्या घरी जेवढे आई आप्पा हे मोकळ्या मनाने यायचे, नाशिकची आजी सुद्धा आली होती, ती येत होती, त्यामुळे लोक तृप्त होऊन या घरातनं बाहेर पडलेले. आणि तुला माहिती आहे नंदा की आपल्या आईनं आयुष्यभर हे पथ्य पाळलं, ते म्हणजे घरी आलेल्या प्रत्येकाला आई काहीतरी हातावर द्यायचीच द्यायची, कारण ती महाराजांची शिकवणूक होती. आणि त्यामुळे माणूस तृप्त मनाने बाहेर पडायचा आणि ती तृप्तता या वास्तूनं निश्चितपणे सगळ्यांना दिलेली आहे, तुलाही दिलेली आहे. आणि याचं काही क्रेडिट जरी तुझं मानलंच पाहिजे, पण निश्चितपणे 50%पेक्षा जास्त क्रेडिट हे बाळासाहेबांचं मी मानते. त्यांनी परवानगी दिली म्हणून हे असे कार्यक्रम पूर्ण झाले. आणि दुसरी एक म्हणजे अशी टचिंग आठवण आहे
नंदानी जवळजवळ आतापर्यंत आईची जी काही म्हणा तीथ म्हणा ती अशी एक वेगळ्या प्रकाराने साजरी केली. त्यामध्ये महाराजांचा जपाचा कार्यक्रम हा नंदानी तिच्या ज्या म्हणजे गट आहे त्या गटातल्या बायका हा सगळा हॉल नव्हे स्वयंपाकघरी मागची खोली बेडरूम वाटेतला पॅसेज हा सगळा गच्च बायकांनी भरलेला होता. आणि मी आता इथे बसली आहे खुर्चीवर ज्योतीची बक्षीस कपाटात लावली आहे त्या ठिकाणी आईचा प्रतिमा ठेवलेली होती आणि मग आरतीची वेळ आली आणि जोपर्यंत जप चालू होता तोपर्यंत खरोखरच म्हणजे असं फार नाही वाटलं पण ज्या वेळेला दोघींनी म्हणजे हे नंदूचं एक मोठी बहीण म्हणून मी निश्चित सांगेन की धाकट्या बहिणीला लागली आरती करत असताना ती करू शकली असते तिचं घर होतं तिनं कार्यक्रम आयोजित केला होता पण त्या याच्यात तिनं मला 2 मिनिटं आरतीचं ताट दिलं रेखा तू पण आईला ओवाळ आणि त्या ठिकाणी कुठेतरी एक म्हणजे आईची जागा आई गेली की मोठी बहीण सांभाळायला असते आणि ते तिनं मला आईची उणीव ही भासून दिली नाही आणि त्यावेळेला खरंच भरून आलं. नंदानी खूप कार्यक्रम म्हणजे चांगल्या प्रकाराने तो केला. मला शेवटी एवढंच नंदा उद्या घर सोडताना एक मला शेअर करावं असं वाटतं म्हणून सांगतीये. ज्या वेळेला आपण सगळेजण गणपती घरी आणतो त्यावेळेला गुरुजी लोक हे पूजा सांगतात आणि त्यामध्ये सगळ्या म्हणजे हे असं आहे इष्टदेवताभ्यो नमहा नंतर काय म्हणतात त्याला वास्तुदेवताभ्यो नमहा. तर वास्तू जी आहे ना प्रत्येकाची वास्तू तर ती देवता आहे नंदा आणि ती देवता ही नेहमी आपलं इष्टच चिंतत असते आणि त्या देवतेला समोर ठेवून आपण नेहमी आचरण करावं. आपल्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी बऱ्या वाईट घटना घडतच असतात पण ती देवता आहे आणि ती आपण म्हणतो ना की ती तथास्तु म्हणते तसं तिनं तथास्तु म्हणलंय. मग त्या याच्यामध्ये भले काही वाईट घटना घडल्या सुद्धा बाळासाहेब गेले मला मान्य आहे आणि हे दुःख ज्याचं त्याच व्यक्तीला जाणवतं ते भोगावं लागतं हेही मला मान्य आहे पण तशी त्या देवतेची इच्छा असेल ना म्हणजे बघ म्हणजे मी म्हणलेला विचार तुला पटतोय का. पण मी एक नक्की म्हणेन की माझी बहीण त्या वास्तुदेवतेनी काही नाही तर नाम घेण्यासाठी तरी नंतर ठेवलेली आहे आणि महाराजांची हीच इच्छा होती की नंदा तू नामस्मरण कर या सगळ्या घटनेतनं पॉझिटिव्ह अर्थ घे मला काय म्हणायचे ते आणि उर्वरित आयुष्य पुन्हा तू या घरामध्ये अगदी म्हणजे काय अधिक चांगली तब्येत घेऊन येशील नंदा आणि खूप नामस्मरण तुझ्याकडनं घडू दे एवढीच मी त्या वास्तुदेवतेला आणि महाराजांना प्रार्थना करते. आणि ज्या माझ्या मोठ्या बहिणीला माझे मेहुणे गेल्यानंतर ज्योतीनं सागरने खूप म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने आई या नात्याने सांभाळलं आणि खूप आनंद या पिलूंनी दिला नातवानी. आभार नाही मानायचे काही गोष्टीचे आभार हे मानायचे नसतात पण ते अखंड तिच्या पाठीशी राहोत आणि नंदूकडनं खूप जप उर्वरित काळात होऊ देत एवढीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि वास्तुदेवतेला तिला सुखी ठेवण्यासाठी प्रार्थना करते. बातें रह जाती है बस यादें ऐसा यादों का मौसम चला नहीं दिल मेरा कहां मेरी जी और गिटार मोहल्ले की वो छत और मेरे यार.